कर्णदंड मराठी वृत्त, लढा सत्याचा। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्रीकृष्ण सुदामा भेटीने श्रीमद भागवत कथेचे सांगता संपन्न। मुरुंब तारीख 1 येथील माहेश्वरी भवनात माहेश्वरी युवक मंडळाच्या वतीने दिनांक 26 जुलै पासून 13 ढोकीचे हबप पद्मनाभ व्यास महाराज यांच्या मधुर वाणीने श्रीमद भागवत कथा सोहळा संपन्न होत आहे। दिनांक 1 ऑगस्ट वार मंगळवार रोजी श्रीकृष्ण सुदामा भेटीचे कथेने 7 दिवसापासून चालू असलेल्या भागवत कथेचे सांगता संपन्न झाले। मुरुंब शहरातील असंख्य महिला भगिनींनी या भागवत कथेचा लाभ घेतला। शहरातील माहेश्वरी मंडळाच्या वतीने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सुरेख असे नियोजन केले होते। या 7 दिवसात कथेदरम्यान विविध कार्यक्रम संपन्न झाले। दिनांक 1 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण सुदाम भेट व भागवत कथा पुस्तकाचे हनुमान मंदिरास प्रदक्षिणा घालून सांगता संपन्न झाले। सुदामा ब्राह्मण गुप्तेने पिढीला मुष्टीपुढे घेऊन त्याच्या भेटीला गेला। भाव गाव सोन्याचा दिला, विठोबाचा धर्म जागो तेव्हा संपलं प्रीती सुदाम्याचे किमान ऐका महिमा आवडीची घोरे थोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ द्यायला पोहे सुदाम देवाचे ठाके मारी कोरडेची नमणे उच्चित ठाकवा थोडे थोडे होते पोहे देवाने थोडे म्हटले नाही अपार रात्री तुला थोडं सुदामदेव म्हणतात जणू काही मेघाची उपमा तुला उडा देणारी दुसरी तर नाही आहे कशा करता जर पाऊस पडतात रात्री सगळे लोक झोपलेले असतात आणि रात्रीत पाऊस पडतो तापलेली धरणी शांत होते सगळ्यांना पाऊस मिळतो पाणी मिळतं पण ते ढग असं म्हणत नाही की आपण एवढं पाणी बरसलं तर बरसताना सज्जन दुर्जन काही बरत नाही बरसून जातात पण ढग अशी इच्छा करत नाही की सकाळ झाल्यावर लोक आपलं काय कौतुक करतील ते ऐकायला जर थांबू पाऊस टाकतात आणि ढग निघून जातात तसं भगवंतानी कौतुकाच्या दोन शब्दाची अपेक्षा ठेवली नाही सांगून तोंडाने सांगितलं सुद्धा दिलं दिलं सांगलं ह्या हाताने गेलं या हाताला कळलं नाही आपल्या याच्या किती उलट आहे बघा त्यामुळे शिव देईल तर ससीन देईल आणि दिलेलं चार तक खाणून काढील तुम्हाला ते दिलं आणि थोडं येऊन पुष्कळ दिल्याचं हे करत कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।